काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सध्या बोलत आहेत, थेट जाऊयात. आणि काही निर्णय आता जे आम्ही घेतलेले आहेत ठरावाच्या रूपानं, ते AICCच ते जाहीर करणार आहे. आमच्या मध्ये महाराष्ट्र म्हणून मी जर सांगेल तर आम्ही अत्यंत एकमतानं चांगली निवडणूक केली. सर्वजण आम्ही जसे आघाडी म्हणून आमचे सहकारी होतो आम्ही, आणि पक्षांतर आमचे सुद्धा काँग्रेसचे सुद्धा सर्वांनी एकमतानं निवडणूक केलेली आहे. त्यामध्ये कोणताही दोष आमच्यामध्ये नव्हता. राहुल गांधी किंवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काही सूचना केलेल्या आहेत का? अध्यक्ष भाषणामध्ये त्यांच्या ते बोलताना दिसलं की निवडणुकीची फक्त वातावरण असून होत नाही, ते कायम राहिलं पाहिजे. नाही नाही, याच्यामध्ये तर खूप सांगोपांग चर्चा झाली, पुढचंही धोरण ठरवण्याच्या दृष्टीनं चर्चा झाली आहे. आणि त्यामधला जो काही आता ते देणार आहेत माहिती, ते स्वतः AICCच त्याच्या ऑफिसला आपलं निवेदन करेल. राज्यांची क्लास घेतली गेली, पराभव ज्या प्रकाराने झालं ते पक्षांतर्गत किंवा एकमेकांवर टीका बोलून कुठे ना कुठे एक. नाही नाही, असं बिलकुल आमच्या महाराष्ट्रामध्ये तर आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. कोणताही दोष आमच्या आघाडी म्हणून किंवा पक्ष म्हणून राहिलेला नाही. त्या बाबतीत काय आता ते जे काही आहे त्या बाबतीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं जे निवेदन येईल त्यामध्ये येईल. सर, तुम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तुमचे प्रभारी चेन्नईतला आणि मुकुल वासनिक यांनी, त्या पत्रावर तुम्हाला काय कोणी पत्र लिहिलं? नाना पटोले, रमेश चेन्नईतला आणि मुकुल वासनिक, राज्यात मतदानाची आकडेवारी तफावत त्या संदर्भात एक पत्र. नाही, यामध्ये अनेक अनेक गोष्टी आहेत ज्या संशयास्पद आहेत. ही वस्तुस्थिती आहे, एकंदर आकडेवारी आहे, आकडेवारीतलं साम्य आहे, याच्यात तर खूप संशयास्पद गोष्टी आहेत. ही वस्तुस्थिती आहे आणि हे सगळं आम्ही निदर्शनाला आणून दिलेलं आहे आजच्या बैठकीमध्ये, आणि त्यामुळं त्यावर आधारित अशा प्रकारचं काहीतरी निवेदन जे देणार आहे ते शेवटी AICC देणार आहे. एक महत्त्वाचा मुद्दा आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये लाखो मतदान झालं. हे खरं आहे की 6 नंतरचं झालेलं मतदान रात्री 11 पर्यंत चाललं आणि ते जवळपास 75 लाख इतकं होऊ शकतं, हे एक आश्चर्यच घडलेलं आहे आणि त्याच्या बाबतीतले तर आम्ही अवगत करून दिलेलं आहे. बंटी शेळके जे तुमचे उमेदवार होते त्यांनी नाना पटोलेंवरती गंभीर आरोप केल्याचं बघायला मिळतंय, तुम्ही देखील तो आरोप बघितला त्यांच्यावरती कसं? नाही नाही, असं खरं म्हणजे आरोप करणं योग्य असं माझं काही मत नाही. आम्ही काम केलं, सर्वांनी केलं, चांगल्या पद्धतीने काम केलं. सर, महाराष्ट्र वाइंड अप करना. झालं. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.